कानावरती बरेल उत्तम सावंत सर या आपलं स्वागत आहे। चार षटकांच्या सामन्याला देखील आपण पाहिलं तर इथे मैदानात छतमध्ये सुरुवात होताना पाहायला मिळते। दुपारचं सत्र आपण पाहतोय, पेरंगुट करंडक तुम्ही एन्जॉय करतायत, ऑनलाईन युट्यूबवरती देखील आपण क्रिकेट लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता। पहिला चेंडू आणि त्याच्यावरती केलं आक्रमण, पाठवलाय सीमारेषा पार, पंच कळवतायत षटकार 6 धावा। पहिल्या चेंडूवरती एक मोठा बिग हिट देखील आपण पाहिलं तर आला, एक मोठा षटकार देखील आपण पाहिलं तर मैदानात येतोय, प्रचंड मोठा हल्ला देखील आपण पाहिलं तर इथे मैदान देखील आतोय। षटकाराच्या मदतीने संघाचं खातं खोलणे, संघाचं अकाउंट ओपन करताना किरण जाधव मैदान ती पाहायला मिळतोय। यावेळेचा चेंडू होता बॅटची कडा घेत, चेंडू मात्र गेलाय थर्ड मॅनच्या टोक्यावरतून शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटचं क्षेत्ररक्षक आलाय, गलीमध्ये चेंडू अडवेल आणि तोपर्यंत एक धावेल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल। 7 धावा धावपळक होते आहेत। पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे, 4 षटकांची आणि 4 ओव्हरची मॅच देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये। दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन, मधून अधून थोडीशी थंडगार वारा। यावेळीचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर विकेट किपरकडे चाल, पंच कळवतात व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव आहे। युवा उद्योजक सन्माननीय साहिलदादा पवळे साहेबांचं आगमन होते, आपलं मनपूर्वक स्वागत आहे। पिरंगुट करंडक मध्ये पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे। इथे चेंडू आपण पाहतोय, पंच पुन्हा एकदा कळवतात अचे आवळे सर, व्हाईट बॉल, एक अतिरिक्त अवांतर धाव आहे। बॅक टू बॅक व्हाईट बॉल येतात, 2 खराब चेंडू देखील आपण मैदानती पाहिलेले आहेत। धावपलक पुढे जाईल, पहिल्या षटकामध्ये स्कोर कार्ड होती, धावपलक होती बनवल्या जात आहेत, 9 धावा त्या मात्र धावपलक होत्या आहेत। यावेळीचा चेंडू होता बॅटची कडा घेत, विकेट किपरच्या डोक्यावरतून जाईल, लॉंग स्टॉप रिजन मध्ये सीमारेषा पार, चौकार 4 धावा। चार धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय, 13 धावा। गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे हा संघ देखील आपण पाहिलं तर बॅटिंग करतोय। यावेळीचा चेंडू होता फटका डीप मिड विकेटला, एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमारेषा पार, खणखणीत चौकार। अगर चुआ मंदिर तो तुझे दिखा देंगे, हम तुझको तेरी औकात बता देंगे। अगर चुआ मंदिर तो तुझे दिखा देंगे, हम तुझको तेरी औकात बता देंगे। मैच बोल देना, मैच बोल इथे जाए, पलीकडे मॅच बॉल आहे, समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला मॅच बॉल टाका। 17 धावा धावपळ होत आहेत। पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर मैदान ती सुरू आहे, प्रचंड मोठा हल्ला। किरण जाधव आणि त्याच्या जोडीला अवित जाधव या बॅटरच्या बॅटमधून आपण पाहतोय। किरण जाधवनं 1 षटकार खेळलाय, अवित जाधवनं 2 चौकार इथे मैदानाच्या आतमध्ये खेळलेले आहेत आणि पहिल्या षटकात 17 धावा त्या मात्र धावपळ होती बनवल्या गेल्यात। 4 षटकांची मॅच, 4 ओव्हरचा सामना आपण पाहतोय, काटून की टक्कर आहे, लढणं गरजेचं आहे, खेळणं गरजेचं आहे, धावा बनवा लागतील, एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करावा लागेल। यावेळीचा चेंडू होता टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय, उजवेष्टीच्या बाहेर जाईल, आउटसाइड द ऑफ स्टंप, एक खराब चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात आलाय, व्हाइट बॉल, एक अतिरिक्त धाव आपण पाहतोय, ती स्कोर कार्ड पुढे जाईल 18 धावा त्या मात्र धावपळक होत आहेत। पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू आहे, किरण कुंभार। यावेळीचा चेंडू होता तिथे पुन्हा व्हाईट बॉल, पुन्हा खराब चेंडू येतात। या षटकात आपण पाहिलं तर अतिरिक्त अवांतर धावा भरपूर आल्यात। न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधनचा संघ आपण पाहतोय, 19 धावा धावपळक होती। इथे चेंडू देखील आपण पाहिलं तर फलंदाजाला फसवताना पाहायला मिळतो, एक डॉट बॉल देखील आपण पाहिलं तर मैदानातील, एक निर्दोष चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये, कमबॅक केले, पुनरागमन केले, वापसी होताना पाहायला मिळते, काही खराब चेंडू देखील आलेत, काही चांगले चेंडू देखील आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत। पहिल्या क्रमांकाचं षटक मैदानती संपलं जाईल, 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 धावा बिनबाद नॉट आउट।
एडिकाने आपण पाहिले तर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं अमित उर्फ नंदुभाऊ गोळे या स्पर्धेचे आयोजक देखील उपस्थित होत आहेत. अमित भाऊंचं मनपूर्वक स्वागत आहे. एनर्जी ड्रिंक त्यांनी खेळाडूंसाठी सौजन्य केलेलं आहे. फिरंगुट नगरीचे उद्योजक म्हणून देखील आपण त्यांना सातत्यानं पाहत असतो. मुळशी मेडिकलचे ते ओनर आहेत. त्यांचं या ठिकाणी शुभाग म्हणून होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. यावेळचा चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती येताना पाहायला मिळत नाही. एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर मैदानात आलाय. 19वा धावपळ कोणत्या षटक क्रमांक 2 मैदान ते सुरू आहे. 4 षटकांची मॅच, 4 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिलं तर इथे आपल्याला मैदान ते पाहायला मिळते. लढाई दोन संघांमध्ये इथे ताकदवान होणार यात कोणतीच शंका नाही, कारण का दोन समान ताकदीचे संघ एकमेकांसमोर आहेत. यावेळचा चेंडू होता, प्रचंड वेगानं टाकलाय. परंतु आतिश कुंभारकडे देखील आपण पाहिलं तर एक्सपिरियन्स प्रचंड चांगला आहे, कारण का अलीकडे व्यावसायिक क्रिकेटमध्ये प्रोफेशनल क्रिकेटमध्ये मी त्याला अगदी 2-3 टुर्नामेंट पाहिलं होतं. तालुका वाईजमधून तो पाहायला मिळाला. मुळशी तालुक्याचा एक आमदार एक संघ किंवा मुळशी तालुक्याची जी टीम तालुका वाईजला आली त्यामध्ये आतिश कुंभारला पाहिलं. अमराज मृत्युंजय स्पोर्ट्स क्लब कोथरूड पुणे संघातून आतिशला आपण पाहिलं. यावेळचा चेंडू होता, बॅटचं टॉपेज घेतलंय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, सेल टिपतोय. टेकन व्हेरी गुड कॅच, विकेट येईल फलंदाज बाद. विकेट येताना पाहायला मिळते. फलंदा देखील आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळते. बॅक टू दी पवेलियन आपल्या खेळाडू कक्षाकडे, आपल्या डगआउटकडे देखील आपण पाहिले तर तो जाताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आणि क्रिकेट देखील आपण पाहतोय. मातीच्या विकेटवरती मातीच्या खेळपट्टीवरती फिरंगुट करंडकाचा हा देदीप्यमान सोहळा देखील आपण पाहतोय. दिवसभराचा शेड्यूल प्रचंड मोठा आहे. प्रत्येक मॅच आपण पाहिलं तर इथून पुढे 4-4 षटकांच्या पाहायला मिळतात. 50 वेगाने टाकलेला चेंडू होता. आतिश कुंभारनं वेग दाखवला परंतु टप्पा विसरलाय. लेन थोडीशी खराब होती. डावेष्टीच्या बाहेर व्हाइट बॉल. एक कडी बात 20वा. पहिले दोन चेंडू चांगले होते, डॉट बॉल आले, त्यानंतर एक विकेट आली, त्यानंतर एक खराब चेंडू आलाय. 3 चेंडूवरती एक धाव आली आणि एक विकेट देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहे. एक कडी बात 20 धावपळकवत्या. षटक क्रमांक 2 सुरू आहे. 4 षटकांची मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा चेंडू होता, पॉइंटला खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. डीप पॉइंट मध्ये चेंडू अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे जातोय. धावपळकोते आकडे बदलतात. 21 रन, 21वा धावपळकोतात. म्हणजे प्रत्येक टीम मध्ये जर आपण पाहिलं ना, एक दोन खेळाडू देखील आपण पाहिले तर अतिशय ताकदवान आहेत, अतिशय तगडे आहेत, अतिशय बलाढ्य आहेत. आणि प्रत्येकाचा खेळ हा तो मात्र कमालीचा राहिलेला आहे. यावेळचा चेंडू होता, वेग परिवर्तन करून चेंडू टाकलाय. गतीमध्ये संमिश्र मिश्रण त्यानं दाखवलंय. एक स्लोअर वन चेंडू मैदानती टाकलाय आणि खरं तर प्रोफेशनल क्रिकेटरची ख्याती असते. काल आपण महेश नानगुडीला पाहत होतो, बॅटिंगनं धूमधडके देत होता, गोलंदाजी डॉट बॉल टाकत होता, गती परिवर्तन करत होता, चेंज ऑफ पेस पाहायला मिळत होता, कधी वेगाचे चेंडू कधी कमी गतीचे चेंडू, आणि तेच आज आपल्याला पाहायला मिळते आतिश कुंभारकडनं. यावेळचा चेंडू होता, फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. टप्पा पडत चेंडू मात्र अडवलं जाईल. धावा येतात 2. फेकी सुरेखा बॅकअप चांगला आहे. ज्यावेळेस तुम्ही व्यावसायिक गटामध्ये खेळता, प्रोफेशनल क्रिकेटच्या बरोबर न खेळता, त्यावेळेस तुम्हाला बरंचसं काही शिकण्यासारखं मिळतं आणि तिथला एक्सपिरियन्स, तिथला अनुभव घेऊन आतिश कुंभारला देखील आपण न्यू गोल्डन क्रिकेट क्लब औदन संघामध्ये पाहतोय. षटक क्रमांक संपेल. षटकाची होईल समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 कडी बाद 23वा.
एक गड़ी बाद 23 धावा या वेचा चेंडूचा फटका हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक दूर वरती आहेत. चेंडू आपण पाहिले तर 38 सर्कलच्या जवळ नॉमेन्स लँड वरती पडलाय. फेक केली, बॅकअप बॅकअप तिथे आपण दोन गडी बाद 26 धावा आपण पाहतो. धावपळ कोती बनवलं गेलं. षटक क्रमांक 3 आपण पाहिलं तर सुरू आहेत. रॉकी राजवत इथे आपल्याला गोलंदाजाच्या मार्क होत आहे. टिकनॉलचा वापर केला होतोय. टेक्नॉलचा वापर केला होता. तिसऱ्या पंचांकडे देखील आपण पाहिले तर मागणी केलेली आहे. काय निर्णय येतोय ते देखील आपण इथे पाहणार आहोत. दोन गडी बाद 26 धावा धावपळ होत आहे. षटक क्रमांक देखील तिसऱ्या क्रमांकाचा सुरू आहे. चार षटकांचा सामना, चार ओव्हरची मॅच देखील आपण पाहतोय. अतिशय अटीतटीचा रोमर्षक रंगतदार सामना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चार षटकांची जरी मॅच आहे परंतु तीन षटकं तुम्हाला 12 मिनिटांमध्ये संपवणं बंधनकारक आहे. वेळेचे आपल्याकडे काही नियम या ठिकाणी बनवलेले आहेत. वेळेची देखील काही बंधन आहेत. सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय रवींद्र चिगोळे साहेबांचं आगमन होते. आपलं देखील मनपूर्वक मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. समस्त ग्रामस्थ पिरंगुट यांच्या वतीनं पिरंगुट करंडक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. फेअर डिलेवर एक चांगला चेंडू आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण जातोय.
षटक क्रमांक 3 आपण पाहतो मदनती सुरू आहे 2 गडी बाद 26 धावा त्या मात्र धावपळ होती आहे रॉकी राजवत आपण पाहिले तर एक सुन जाणत नाव आहे क्रिकेटच्या पटलावरती एक अनुभवी खेळाडू एक्सपीरियंस पन्नाला लावतात ओवर पी चेंडू ता फटका मात्र केला कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे डीप कव्हर मध्ये चेंडू जाईल तोपर्यंत एक सिंगल येईल एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 2 गडी बाद 27 धावा षटक क्रमांक 3 आपण पाहिले तर सुरू आहे 4 षटकांची मॅच आपण पाहतोय 4 ओव्हरचा सामना देखील आपण पाहिले तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय यावेळीचा चेंडू ता फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटवरती चेंडू आला नाही एक टॉट बॉल एक निर्दोष चेंडू देखील आपण पाहिले तर मैदान तीन एक चेंडू बाकी आहे 5 चेंडू झाले षटक क्रमांक 3 सुरू आहे 1 चेंडू बाकी आहे पहिल्या चेंडूवरती रनआउट आला त्यानंतर 3 सिंगल आल्या 1 टॉट बॉल आला 1 चेंडू आपण पाहिले तर षटक क्रमांक 3 मधील बाकी आहे 2 गडी बाद 27 धावा यावेळीचा चेंडू होता क्षेत्ररक्षण तिथे पुन्हा एकदा खराब होताना पाहायला मिळेल चेंडू अडवत असताना चुका होत आहेत क्षेत्ररक्षण खराब होत आहेत मिस फिल्डिंग होते धावा येत आहेत स्कोर कार्ड पुढे जाईल षटक क्रमांक संपेल 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 28 धावा शेवटचे षटक आपण पाहिले तर सुरू होतं अंतिम षटक देखील आपण पाहणार आहोत स्लॉगवर डेथवर देखील आपल्याला इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल दोन गडी बाद 28 धावा धावपळ होत आहेत पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला आणि षटक क्रमांक 4 देखील आपण पाहिले तर इथे सुरू होताना पाहायला मिळते दोन गडी बाद 28 शेवटचे षटक देखील आपण पाहिले तर सुरू होते यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिले तर खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात आहे चेंडू मात्र अडवलं गेलाय विकेट येताना पाहायला मिळते फलंदा देखील आपण पाहिलं तर बाद होताना पाहायला मिळते धावपळ स्कोर कार्ड होते आपण पाहिलं तर शेवटचे षटक सुरू झाले 3 गडी बाद 28 धावा धावपळ होत आहेत प्रयत्न दोन्ही संघांचे सुरू आहेत प्रत्येक जण आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी प्रयत्न करतोय प्रत्येक जण विजयासाठी प्रयत्न करतोय प्रयत्न करावे लागतील कारण का दोन्ही संघांना ही महत्वाची मॅच आहे 5 संघांचा सहभाग आहे प्रत्येक टीमला 4 मॅचेस खेळायच्या आहेत 4 पैकी कमीत कमी 3 मॅच जिंकणारा संघ क्वार्टर फायनल खेळणार आहे यात 3 मात्र शंका नाही परंतु 2 मॅच खेळणाऱ्या संघांना देखील 2 मॅच जिंकणाऱ्या संघांना देखील इथे संधी उपलब्ध होत आहेत नेट रन रेटच्या माध्यमातून त्यामुळे जिंकणं गरजेचं आहे विजय मिळवणं महत्वाचं आहे खेळणं गरजेचं आहे एक एक विजय एक एक मॅच खूप महत्वाचे आहे जरी एखादे मॅच पराभूत झाले परंतु 3 पैकी 3 जिंकले तरी तुम्ही क्वार्टर फायनल खेळू शकता त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे यावेळीचा चेंडू ता फटका देखील आपण पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न पंच काय निर्णय खेळवत आहेत संजय भालेराव सर खेळवत आहेत लेग स्टंपच्या बाहेर आहे व्हाईट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये एक अतिरिक्त अवांतर धावील एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड देखील आपण पाहिले तर पुढे जाईल धावपळ होती देखील आपण पाहिले तर आकडे इथे आपल्याला बदलताना पाहायला मिळतात एक महत्वपूर्ण मॅच आपण पाहतो एक महत्वपूर्ण सामना देखील मैदानावरती आहे ओवर पी चेंडू होता समोरच्या बाजूला खोदून काढलाय एक टप्पा घेत चेंडू मात्र खेळलाय डीप लॉंग ऑफला चेंडू गेलाय आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानात येत आहेत षटक क्रमांक 4 मैदानती सुरू आहे 3 गडी बाद 32 धावा 32 रन लॉस ऑफ 3 विकेट 3 गड्यांच्या मोबदल्यात 32 धावा धावपळ कोणते आपण पाहिले तर बनवलं गेल्यात किती धावांचं टार्गेट बनवलं जाईल किती धावांचं लक्ष मैदान उभं केलं जाईल यावेळीचा चेंडू होता फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता स्टेप आउट झाले होते
डांसिंग डाउन द विकेट पुढे आले होते, बॅट होती, चेंडू आला नाही, एक टॉट बॉल होते टप्पापर्यंत, चेंडू थोडा खाली राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये विसवताना पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात कमालीची गोलंदाजी. रॉकी राजावतला आपण पाहिलं, आदित्य राजावत पाहायला मिळतात, कमबॅक करतात, पुनरागमन करतात. यावेळीचा चेंडू होता स्क्वेअर लेगला, तिथे मात्र चेंडू खेळलाय सीमारेषा पार, षटकार 6-10. एक मोठा बिगिट देखील आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 38 धावपळ कोटात, शेवटचे दोन चेंडू पहिल्या इनिंग पहिल्या डावातील बाकी आहेत. 4 षटकांची मॅच, 4 ओव्हरचा सामना. पुढील दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती, आपण टॉस करण्यासाठी संपर्क करा. यावेळीचा चेंडू होता विकेट किपर कडनं चुका होता, परंतु फलंदाज बाद होईल, क्लीन बॉल, विकेट येईल, फलंदाज बाद. दुनिया को समझाने आया घर में कुछ अपना घर, मेरा नाम है शंकर. मैच बॉल आलेला आहे. पुढील मॅचचा आपण टॉस करतोय, पुढील मॅचचा आपण नाणेफेकीचा कौल करतोय, यानंतरची मॅच ते देखील आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे आणि त्यांच्या विरुद्ध मध्ये मानदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मान या दोन्ही संघांच्या कॅप्टनने विनंती, आपण टॉस करण्यासाठी या नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. यावेळीचा चेंडू देखील आपण पाहिला तर इथे खेळण्याचा प्रयत्न होता, पंच काय निर्णय कळवतायत, आणि तिथे व्हाईट बॉल, एक अतिरिक्त धाव येईल, व्हाईट प्लस एक सिंगल, दोन धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 40-10. उद्योजक, सामाजिक कार्यकर्त्यांनी एक अष्टपैलू खेळाडू, सन्माननीय अमोलजी भरतवंशी भुकुमचे खेळाडू आहेत, त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहे. मी त्यांना विनंती करेल आपण या टॉस का बॉस कक्षामध्ये. यावेळीचा चेंडू होता डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तिथे पाहता पाहता एक धाव येईल, अतिरिक्त अवांतर बाईच्या रूपानं, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर संपले गेले, एकीने एक डाव देखील आपण पाहिले तर संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बनवल्या गेल्यात 41 आणि विजयासाठी बनवायच्या 24 चेंडू 42. भुकुम नगरीचे सामाजिक कार्यकर्ते उद्योजक सन्माननीय अमोल भरतवंशी यांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. मांडवरनं विनंती आपण या, दोन्ही संघांचे कॅप्टननं विनंती आपण देखील या, पुढील मॅचचा टॉस आपण करतोय. नाणेफेकीचा कौल केला जातोय. मानदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मान आणि त्यांच्या विरुद्धमध्ये देखील आपण पाहणार आहोत. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे या दोन संघादरम्यान यानंतरची मॅच आहे, त्या मॅचचा टॉस केला जातोय. दोन्ही संघ नायकांना विनंती आपण या मान्यवर उपस्थित होत आहेत आणि आपण त्या ठिकाणी करतोय टॉस. पिरंगुट नगरीचे सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक सन्मान्य सचिनजी निकटे याही मांडवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. समस्त ग्रामस्थ पिरंगुट आणि पिरंगुट क्रिकेट क्लब पिरंगुटच्या वतीनं पिरंगुट करंडकमध्ये आपलं पिरंगुट ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे.
चला विनंती आहे बॅटिंग करणारी टीम न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघाला विनंती आहे आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. सामना पण या ठिकाणी सुरू करतोय. चार षटकांची मॅच आहे, चार ओव्हरचा सामना आहे. 24 चेंडू आणि 42 धावा देखील आपण पाहिलं तर विजयासाठी बनवायच्या. एक महत्वपूर्ण मॅच आपण दुपारच्या सत्रामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षण करणारी टीम मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेली आहे. चला बॅटिंग करणारी टीम बॅटर पाठवा. इतका वेळ आपल्याकडे नाही कारण का चार चार ओव्हरच्या मॅचेस आपण खेळतोय. आज 10 सामने 11वी क्वार्टर फायनल. आपलं प्रत्येक दिवसाचं शेड्यूल प्रचंड मोठं आहे त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करणं गरजेचं आहे. टॉस जिंकलाय नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघानं. प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि प्रतिस्पर्धी टीमला मान देवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केले. नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघानं 2 पैकी 2 मॅच जिंकलेले आहेत. मानदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मान संघ म्हणजे ज्या मॅचमध्ये ते टॉस जिंकले त्या मॅचमध्ये ते पराभूत झाले आणि ज्या मॅचमध्ये ते टॉस हारले त्या मॅचमध्ये ते जिंकलेले आहेत. त्यांनी 1 विजय मिळवलाय. या मॅचमध्ये ते टॉस पराभूत आहेत त्यामुळे विजयाच्या आशा वाढलेल्या आहेत, विजयाच्या आशा आकांक्षा वाढलेल्या आहेत. परंतु हे देखील विसरून चालणार नाही, प्रतिस्पर्धी टीमनं 2 पैकी 2 मॅच जिंकलेल्या आहेत. तो देखील काय कमी नाही, तो देखील सहज या मैदानाची हार मानेल इतका देखील तो कमकुवत संघ नाही. डिफेंडिंग चॅम्पियन आहे नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे. भुगाव करंडक मध्ये आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचं 1 लाख रुपयांचा मानकरी बनलेला लखपती झालेला तो संघ इथे आपण पाहणार आहोत. मागील वर्षी पिरंगुट करंडकाचा देखील तो डिफेंडिंग चॅम्पियन आहे. 1 लाख रुपये त्यावेळेस देखील त्यांनी जिंकले होते आणि या मैदानाची लखपती झालेली ती टीम आज पुन्हा इथे आपल्याला या मैदानाची पाहायला मिळते आणि तसा खेळ देखील त्यांनी दाखवलाय. पहिल्या 2 मॅचमध्ये पहिली मॅच तर अगदी डोळ्यांचं पारणं फेडणार होती. 1 चेंडू 3 धावांच्या मॅचमध्ये नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे संघानं विजय संपादित केला. इथे चांगला चेंडू होता. पहिला चेंडू प्रचंड वेगाने टाकलाय. भन्नट वेग आपण पाहिलं तर राजीव सक्करगीकडनं पाहायला मिळतोय. हाही गोलंदाज आपण पाहिलं तर व्यावसायिक क्रिकेटमध्ये आपण यालाही पाहिले, प्रोफेशनल क्रिकेटमध्ये याही खेळाडूला पाहिले. विशेषतः मग पिंपरी चिंचवड परिसरात आपण पाहिलं असेल, मुळशी तालुक्यात आपण पाहिलं असेल. अनुभव त्याच्याकडे प्रचंड मोठा आहे आणि तो अनुभव इथे पणाला लावताना पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू तो पॉइंटला खेळलाय. चेंडू अडवलाय परंतु चेंडू अडवण्याच्या अगोदर चेंडू फेकण्याची प्रचंड घाई होती आणि तिथे आपण पाहिलं तर एक चोरटी धाव येईल. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 1 धाव ती मात्र धावपळ होती आहे. पिरंगुट गावचे माजी खेळाडू रत्नकर नाना पवळे आणि सन्माननीय तुषारजी कुंभार या दोन्ही मांडणाऱ्यांचे शुभाग म्हणून ते मनपूर्वक स्वागत आहे आणि त्याच दोन्ही मांडणाऱ्यांच्या शुभास्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देतोय. मागील मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय शुभम माने. मानदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मानचा खेळाडू विनंती या आणि इथे चेंडू मात्र पाठवलाय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरतून रॉकी राजावत यांच्या बॅटमधून येतोय. सीमापार चौकार. पाच धावा धावपळ होत आहेत. पहिल्या क्रमांकाचं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. गोलंदाज आपण पाहतो राजू सक्करगीकडनं. ओवर पी चेंडूचा फटका देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. गॅपमध्ये चेंडू गेलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक दूरवरती. चेंडू मात्र जाईल सीमा रेषा पार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. नऊ धावा धावपळ होत आहेत. पहिल्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. 20 चेंडू आणि 33 धावांची गरज. रॉकी राजावत स्टेप आउट झालेत. बॅक टू बॅक लागोपाठचा तिसरा. सलग 3 चौकार रॉकी राजावत यांच्या बॅट मधून.
शुभम मान्यांना विनंती आपण थोडं पटपट्या मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाने आपण शुभम मान्यला सन्मानित करतोय मानदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मानचा शुभम खरं तर त्याच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे फलंदाजीतील प्रचंड दर्शनीय स्ट्रोक आपण त्याच्याकडनं सातत्यानं पाहत असतो मुळशी तालुक्यातील असं एकही मैदान नाही जिथे शुभम मानेच्या खेळाचं प्रात्यक्षिक आपण पाहिलेलं नाही आज त्याला आपण पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅचच्या किताबाने सन्मानित करतोय यावेळीचा चेंडू होता काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेत परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती दुसऱ्या धावेचा केलाय प्रयत्न आणि पाहता पाहता दोन धावा त्या मात्र मैदानती घेतल्या गेल्या पहिल्या क्रमांकाचा षटक संपेल राजू सक्करगीचा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल कोत्या आणि स्कोर कार्ड ती बनवल्या गेल्यात 15 धावा त्या मात्र धावपल कोत्या आहेत 18 चेंडू 27 धावांची गरज 18 चेंडू आणि 27 धावांची गरज वेळ वाचवा थोडी घाई करा यानंतर अजून भरपूर सामने होणार आहेत त्यामुळे प्लीज थोडं कॉपरेट करा आयोजकांना वेळ खूप महत्वाचा आहे शुभम माने या थोडं पटपट्या मान्यवर त्या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर थांबलेले आहेत मॅन ऑफ द मॅच सामनावीर किताबाने तुम्हाला सन्मानित केलं जाईल आणि पुढील दोन्ही संघ नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे मानदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मान जशी ही मॅच संपेल तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घेणार आहे ही मॅच संपल्यानंतर तुम्ही लगेच मैदानाच्या आतमध्ये येणार आहे कारण का वेळेत सामना संपणं गरजेचं आहे वेळेत सामना सुरू होणं गरजेचं आहे वेळेची बंधन आपल्याकडे आहे आजची क्वार्टर फायनल आजच होणार आहे यावेळचा चेंडू होता चेंडू मात्र केलाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमा रेषा पार कणकणीत चौकार यह दुनिया में ठीक हालो हालो 19 धावा धावपळ कोत्या षटक क्रमांक देखील आपण पाहिले तर दुसऱ्या क्रमांकाचं सुरू आहे यावेळचा चेंडू हवेत टिपला चेल विकेटेल आणि पहिला फलंदाज अतिश कुंभार चेलबाद युवा उद्योजक सन्मान्य चैतन्य दादा गोळे यांच्या ठिकाणी शुभाग म्हणतो आपलं मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक स्वागत आहे ज्यांच्या वतीनं आकर्षक असे मॅन ऑफ द मॅच साठी 70-70 चे ब्रँडेड टी शर्टचं मात्र सौजन्य दिलेलं आहे 70-70 स्पोर्ट्स शॉप ही मानच्या माध्यमातून टी शर्ट मॅन्युफॅक्चरिंग केलेलं आहे ते टी शर्ट बनवलेले आहेत आणि ते टी शर्ट आपण मॅन ऑफ द मॅचला मात्र देऊन सन्मानित करतोय उद्योजक सन्मान्य चैतन्य दादा गोळे पाटलांचं आगमन होते आपलं शुभागमन होते मनपूर्वक स्वागत आहे आणि आपले टी शर्ट देखील आपण पाहू शकाल जे मात्र सौजन्य दिलेलं आहे युवा उद्योजक चैतन्य दादा गोळे पाटील यांच्या वतीनं 70-70 चे ब्रँडेड टी शर्ट आपण प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला खेळाडूंना मात्र देऊन सन्मानित करतोय यावेळचा चेंडू होता पॉइंट कव्हरच्या मधोमध गॅप मध्ये चेंडू सीमा रेषा पार 4 धावा यावेळच्या चेंडू देखील आपण पाहिले तर खेळला शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अडवला गेलाय एक डॉट बॉल येतो एक निर्धाव चेंडू ते एक गडी बाद 23 धावा 13 चेंडू आणि 19 धावांची गरज अजून या मैदानाच्या आतमध्ये विजयासाठी आहे एखादा मोठा फटका आला एखादा बिगिट आला तर विजयाचं समीकरण बदलेल एखादा डॉट बॉल एखादी विकेट पुन्हा एकदा संघाला मॅच मध्ये घेऊन येईल परंतु चेंडू हवेत सेल टिपलाय विकेट येते फलंदाज बाद बाहेरी रणात फिरली नाती कधीच माघारी हो
चलो विनंती आहे थोडी घाई करा, वेळ वाचवा, बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. दोन षटकांचा खेळ देखील आपण पाहिले तर मैदान ती संपलाय. 2 गडी बाद 23 धावा, 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. चला विनंती आहे थोडी घाई करा. क्षेत्ररक्षण करणारी टीम तुम्ही भरपूर वेळ घेतलाय, कमिटी आम्हाला सूचना करते, त्यामुळे आम्ही तुम्हाला सूचना करतोय वेळ वाचवा, थोडी घाई करा, कारण का अजून भरपूर सामने इथे आपल्याला मैदान ते खेळवायचे. 12 चेंडू 19 धावांची गरज. न्यू गोल्डन क्रिकेट क्लब बावधन संघ देखील आपण पाहिलं तर इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावांचा पाठलाग सुरू आहे. अकूट टप्प्याचा चेंडू होता, पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय. एक टप्पा घेत चेंडू अडवतो आणि तोपर्यंत क्षेत्ररक्षण सुरेख होते. कोणत्याच प्रकारची धाव येणार नाही. निखिल इरवंडे गोलंदाजच्या मार्क होती. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू मैदान त्याला आहे. 2 गडी बाद 23. यावेळचा चेंडू देखील आपण पाहिलं तर खेळला आहे. सीमारेषा पार, 4 धावा 4 चौकार. ओमकार सावळे आणि त्यांच्या टीमच्या वतीनं शेवटच्या दिवशी आपण या पिरंगुट करंडकाचं द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण दृश्य टिपणार आहोत. द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेची क्षणचित्र देखील घेतली जाणार आहेत आणि ती तुम्हाला यूट्यूबवरती देखील दाखवली जातील अपलोड करून. त्याचप्रमाणे त्याचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहायला मिळतील. पिरंगुट करंडक 2024 ओमकारजी सावळे आणि त्यांच्या टीमचा आम्ही मनापासून आभार आहोत. त्यांच्या वतीनं द्रोण कॅमेऱ्याच्या माध्यमातून या स्पर्धेतील क्षणचित्रे टिपली जाणार आहेत. टप्पा पडल्यानंतर चेंडू विकेट कीपरकडे जातोय. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू येतोय. कमबॅक केले, पुनरागमन केले, 3 चेंडू टाकले, 4 धावा खर्च केल्यात. निखिल अवंडे समीकरण बदलते. 9 चेंडू 15 धावा. मॅच अजूनही दोलन स्थितीमध्ये आहे. कोणताही संघ कमबॅक करू शकतो, कोणताही संघ बाची मारू शकतो. इथे देखील आपण पाहिलं तर भन्नाट वेगाने टाकलेला चेंडू खराब. अतिरिक्त अवांतर स्वैर मारा. व्हाईट बॉल, समीकरण बदलले. 9 चेंडू आणि 14 धावा. एका दोन डॉट बॉल, एखादी विकेट, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ कमबॅक करेल. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे. परंतु एखादा विकेट, एखादा मोठा फटका आला तर न्यू गोल्डन बावधन तो मात्र मॅच मध्ये आला आणि बिगिट आलाय. रॉकी राजावत यांच्या बॅट मधून चेंडू जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार, 6 धावा. साहिल दादा नवाळे लिटिल चॅम्प्स विजेते डान्सर आहेत. त्यांना विनंती, आपण चेंडू घेऊन या. पुन्हा एकदा पुढे सरसव चेंडू खेळला. बॅटची काडा घेत चेंडून दिशा बदलली. वेगाने चाललाय. आउटफील वेगवान. परंतु क्षेत्ररक्षक चेंडूला बॅकअप करण्यासाठी आलेला आहे. पॉइंटचा क्षेत्ररक्षक डीप बॅकवर्ड पॉइंट लाईल. तोपर्यंत 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जातोय. 2 गडी बाद 36 धावा, 7 चेंडू आणि 6 धावांची गरज. जरी आतिश कुंभार बाद झाले, आदित्य राजावत बाद झाले, परंतु रॉकी राजावतनं आपला खेळ कंटिन्यू सुरू ठेवलाय. 9 चेंडू खेळलाय, 26 धावा त्यानं बनवल्यात. यावेळचा चेंडू होता बॅटची काडा घेत चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षण केलंय. तोपर्यंत एक सिंगल येईल आणि सामना देखील आपण पाहिला तर शेवटच्या षटकात मॅच ऑन आहे. सामना दोन्ही संघांच्या बाजूला आहे. 6 चेंडू 6 धावा, 6 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल शेवटच्या चेंडूवरती येते. 2 गडी बाद 37 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. नवकंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे, तुम्ही खेळाडू कक्षाचा ताबा घ्या. आता खेळाडू कक्षाच्या जवळ येऊन थांबा. तुम्ही प्रेक्षक गॅलरी थांबू नका. प्लीज कॉपरेट, प्रत्येकाचा नामूल्य करायला लावू नका. मानदेवी भैरवनाथ क्रिकेट क्लब मान, तुम्ही खेळाडू कक्षाच्या जवळ येऊन थांबा. जशी ही मॅच संपेल, शेवटचा चेंडू पडेल, मॅचचा रिझल्ट आला रे आला की तुम्ही लगेच मैदानचा ताबा घेणार आहे. कारण का वेळ आपल्याला महत्वाचा आहे.
वेळेत आपण सामने पूर्ण करणार आहोत. चार चार ओव्हरच्या मॅचेस आपण खेळतोय आणि प्रत्येक संघाला चार चार षटकांचे सामने खेळायचे असतील तर प्रत्येक टीमने थोडस कॉपरेट करा, थोडस सहकार्य करा, कारण का आज आपण भरपूर उशिरानं आहोत. या वेळेचा चेंडू त्या पॉइंटला पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत दोन धावा इथे मात्र पूर्ण करतायत रॉकी रचावत. खूप चांगल्या प्रकारची गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू आहे, एक्सप्रेस प्रचंड मोठा आहे. गेली कित्येक उन्हाळे, कित्येक पावसाळे, हिवाळी क्रिकेट खेळले, बारावे महिने क्रिकेट खेळतात. प्रत्येक ऋतूमध्ये क्रिकेटचा खेळ खेळला जातो. पावसाळ्यात रबर बॉल क्रिकेट, उन्हाळ्यात आपण पाहिलं तर बरंचसं लेदर बॉल क्रिकेट पाहायला मिळतं, हिवाळ्यात आपण पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट खेळलं जातं. परंतु अलीकडे असं झालं की बाराही महिने क्रिकेट आणि क्रिकेट हे आपल्याला खेळताना खेळाडूंना आपण पाहत असतो. 39वा दोन गडी बाद यावेळीचा चेंडू होता बॅटच्या अतिल गाडा घेत. चेंडू मात्र खेळलाय फाईन लेगला, डीप मध्ये चेंडू गेलाय. चेंडू मात्र चालेल विजयी चौकार, चार धावा. सररर हो दिखा चले शत्रु राख में मिले हमने जब जब समशीरे ताने है वाहे भवानी. थैंक यू, धन्यवाद. डीजे थांबा. चला नवखंडेनाथ क्रिकेट क्लब उरावडे एका लाईनीत एका ओळीत मैदानचा ताबा घ्या. रॉकी राजावत यांना विनंती आहे, आपण या मॅन ऑफ द